डॉक्टर नीलमजी माणगावे मॅडम, ज्येष्ठ साहित्यिका, अध्यक्ष भाषणासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि ही शब्दांची मैफिल जेव्हा मॅडम आपल्या मनोगतातून व्यक्त करतील, या हृदयाचे भाव त्या हृदयी अर्पित करतील, आणि फक्त ते भाव अर्पित करून चालणार नाही, पण ती ओंजळ आपण भरून घेतली पाहिजे, आणि त्या ओंजळीने आपल्या विचारामध्ये आपण परिवर्तन केलंच पाहिजे. यासाठी मी माननीय डॉक्टर नीलमजी माणगावे मॅडम यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सकाळपासून बांधलेला फेटा मी आता काढून ठेवलेला आहे. संयोजकांचा मान राखण्यासाठी मी फेटा ठेवलेला होता, पण माझी अशी धारणा आहे फेटा म्हणजे पुरुषाचं डोकं. आणि आता आपल्याला बोलायचं आहे तर पुरुषाच्या डोक्यानं नाही, बाईच्या डोक्यानं. म्हणून पुरुषाचं डोकं मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, आणि आता बाईच्या डोक्याने मी थोडं बोलण्याचा प्रयत्न करते. तर माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये काही नावं राहून जातील म्हणून मी ती अगोदर घेते. सूत्रसंचालन ज्याने अतिशय सुंदर केलेले आहे ते श्वेता राठोड, रेशमा भंडारे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. आणखीन एक छोटा मुलगा आनंद राठोड का आवाज आहे, म्हणजे आनंद राठोड म्हणजे इतका आवाज त्याचा की मला असं म्हणजे असं भरून येत होतं आतून की काय म्हटलं त्यानं गाणं, बापरे. आणि आनंद तुझा खूप छान, म्हणजे असा आवाज अशी देणगी मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला मी त्याचं अभिनंदन करते, कौतुक करते. इथं आल्यापासून ज्या ज्या स्त्रिया बोललेल्या आहेत त्या किती छान बोललेले आहेत, गोड गोड बोललेले आहेत, आणि मी गोड बोलणाऱ्यातली नाही. म्हणजे गोड गोड मला बोलता येत नाही, गोड मी बोलतही नाही आणि गोड लिहितही नाही, दोन्ही पण मी करत नाही आहे. मुळात मी बरं बोलणारी नाहीच आहे, फक्त खरं बोलणारी आहे. जे जे मी बोलेन ते खरंच बोलेन, खोटं अजिबात बोलणार नाही आहे. सकाळपासून एवढा उत्साह आहे आणि तुम्हाला अजूनही ऐकावंसं वाटतं याचा मला खूप आनंद आहे. स्वानंद संस्था, स्वतःचा आनंद घेत घेत दुसऱ्यांना आनंद देणारी ही संस्था, आणि त्याचा कार्यक्रम सकाळी दिंडीपासून झालेला आहे. ढोल ताशा लेझिम हे तरी दिंडीमध्ये होतंच, कळस घेतलेल्या काही मुली होत्या तिथं, आणि वेगवेगळी वेशभूषा केलेल्या स्त्रिया होत्या. सावित्रीबाई फुले झालेली स्त्री होती, पूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झालेले होत्या, लता मंगेशकर वगैरे स्त्रियांसह ही दिंडी निघाली. फोगड्या घातल्या सगळ्यांनी, अगदी संयोजकांपर्यंत आणि माझ्यापर्यंत सगळ्यांनी फोगड्या घातल्या. आणि ह्या आनंदात निथळत 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 येणाऱ्या स्त्रिया या सभागृहामध्ये आलेल्या आहेत, आणि अजूनही त्या आनंदाने निथळत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. स्वानंद महिला संस्थेचं अतिशय कौतुक आणि आभार की एवढ्या मोठ्या दिमाखदार कार्यक्रमाचं नियोजन गेली 14 वर्ष करताना, हे 15वं वर्ष सोपं नाही आहे एवढं करणं. आणि सुरेखाताईंना तरी कडकडून भेट देण्या एवढा मला तो आनंद आहे की एवढा चांगला कार्यक्रम ते करतात. गणेश वंदना, नवकार मंत्राने स्वागत गीत वगैरे वगैरे इथं संपन्न झालेलं आहे. आता थोडंसं सगळ्यांची नावं काही मी घेत नाही आहेत, कारण इथं सगळे मान्यवर समोर आहेत आणि सगळे मान्यवर समोर आहेत आणि सगळ्या पीठावरती सुद्धा सगळे मान्यवर आहेत. तरीसुद्धा उद्घाटक माननीय डॉक्टर नीलमताई गोरे, स्वागताध्यक्ष माननीय आशाताई लुंकट, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले आणि परिसंवादाचे अध्यक्ष असणारे 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्यांची माझी ओळख नाही आहे. मी त्यांना व्हिडिओमधून, कार्यक्रमामधून, पेपरमधून मी त्यांना बघते ऐकते, पण अशी भेट आमची आज मला वाटते पहिल्यांदाच झालेली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक माननीय सुरेखाताई कटारिया, मुख्य संयोजिका शोभा बंबर, स्वानंद महिला संस्थेच्या सचिव सीमा गांधी आणि सर्व पदाधिकारी, मुख्य अतिथीगण, विशेष अतिथीगण आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्व, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली आणि स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवड यांच्या विद्यमाने पुण्याच्या इथं गदी माडगुळकर सभागृहामध्ये 15वे अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्य कला संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मला बोलवण्यात आलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि हे महिलांनी केलेलं संमेलन म्हणून अतिशय आनंद. संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, मगासपासून बऱ्याच जणांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मी सुद्धा उल्लेख करणारच आहे. संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, वी कॅन, आम्ही करू शकतो, आम्ही कशातही कमी नाही. अनेकांच्या बोलण्यातून ते आलेलं आहे की आम्ही घरातही कमी नाही आणि आम्ही बाहेरही कमी नाही, आम्ही कुठे कशातही कमी नाही आहे, हे संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, संमेलनाचा लोगो सांगतो आहे, घे उंच भरारी. ही भरारी साहित्याची आहे, कलेची आहे आणि ही भरारी घेऊन हे संमेलन चालू आहे. थोडं काटछाट करत करत मी बोलते, महिलांना लिहितं बोलतं करणं, लिहित्या हातानं बळ देणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे कार्य संस्था जाणीवपूर्वक करते आहे. त्याचा अनुभव मीही घेतला आहे. कथालेखन कार्यशाळेच्या निमित्तानं मी इकडे एकदा आले होते. संस्थेने जैन इतिहास परिषद घेतली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्याचाही मी अनुभव घेतलेला आहे. आणि हे सगळं अगदी उत्साहानं पार पडत असतं. आज साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून मी तुमच्यासमोर उभी राहताना मला खूप संकोचही वाटतो आहे आणि आनंदही वाटतो आहे. संकोच एवढ्यासाठी वाटतो आहे की पूर्वीच्या अध्यक्षांची नावं बघितली, विद्या बाळ, डॉक्टर वीणा देव, डॉक्टर ज्ञानदा नाईक, सुरेखा शाह, अरुणा ढेरेंपासून प्रतिमा इंगोले आणि मंदा खांडगेपर्यंतच्या ह्या सगळ्या, एक प्रतिभा इंगोले सोडली की पुणे परिसरातल्या ह्या सगळ्या विचारवंत प्रतिभावंत लेखिका सगळ्या या आहेत. आणि यांच्याच रांगेमध्ये म्हणा मी अध्यक्ष म्हणून इथं मला सुरेखाताईंनी बोलवलं याचा मला खूप संकोच आहे. आणि आनंद यासाठी आहे, मी एक किस्सा सांगते तुम्हाला, की असंच एकदा महिला संमेलन भरलेलं होतं आणि अरुणा ढेरे माझी मैत्रीण, अर्थात तू मी म्हणण्याएवढी सली तिनं दिली हा तिचा मोठेपणा. तर अरुणा ढेरे माझी मैत्रीण, तिची मुलाखत होती, नीरजा आणि मोनिका विजेंद्रगडकर मुलाखत घेत होत्या दोघी पण मैत्रिणीच. तर अरुणा ढेरेनं बालपणाविषयी विचारलं तेव्हा अरुणा ढेरे सांगत असताना असासारखा हॉल मोठाच्या मोठा खचाखच भरलेला होता. अरुणा सांगत होती की तिची सकाळ कशी उगवायची आणि तिच्या घराच्या भिंती कशा असायच्या. तिच्या घराच्या भिंती, अरुणा म्हणाली की माझ्या घराच्या भिंती मी कधी बघितल्याच नाहीत, एवढ्या त्या पुस्तकांनी भरलेल्या होत्या. सकाळ कशी उगवायची, अरुणाने सांगितलं वासुदेव यायचा आणि बाबा मला उठवायचे आणि वासुदेव आलाय ते ऐक म्हणायचे, किंवा सूर्योदय होतोय सूर्योदय बघायला ते उठवायचे आणि मग ती भावंड अंथरुणातून उठायच्या अगोदर पुस्तकांनी भरलेले भिंती. अमक्या लेखकाचं पुस्तक कुठं आहे, अमक्या लेखकाचा कविता संग्रह कुठं आहे हे भावंड बोलत बोलत ते ओळखायचे. असं करत करत ही मुलं उठायची. हे सगळं ऐकताना मलाही खूप आनंद झाला होता. सभागृह तर भारावलेला होता आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि त्यावेळेला माझं मन माझ्या बालपणात एरझारा घालत होतं आणि मला असं वाटत होतं की माझ्या घराची भिंती कशा होत्या. माझ्या घराच्या भिंती कमरेपर्यंत ओलालेल्या भिंती होत्या. रोज उंदरं बिळं करायची, रोज दोन तीन नवीन बिळं असायची. माझी आई खडे ठोकून 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 उंदराची बिळं मुजवायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी उंदराची बिळं आणि तयारच असायची. आई वैतागायची, कधी भिंतीला घूस लागायची आणि ती पोकळ असं एक मोठं भोक पाडून ठेवायची. रोज ते मुजवलं की पुन्हा आहेच, पुन्हा ती घूस लागलेलीच असायची. आईनं एक दिवस काय केलं, जळतं लाकूडच त्याच्यात घालून ठेवलं, त्या घुशीच्या तोंडाला चटका बसला असेल आणि त्यानंतर घूस यायची बंद झाली. माझी सकाळ कशी उगवायची, सकाळी म्हणजे प्रेमानं उठवणं वगैरे काही भानगड नव्हतीच तेव्हा. तर आई उठवायची,
रात्री रेडकोर व्यवस्थित सगळं सरळ म्हणजे तिच्या भाषेत रात्री रेडकोर बांध म्हटलं तुला, रेडकाला सरळ बांधली नाहीस, सगळं म्हशीचं दूध पिऊन गेलं तर दिवसभर काय करायचं, उठता किंवा जळण आत आणून ठेव म्हणून तुला सांगितलं, तू जळण आणून ठेवली नाहीस, पावसानं जळण सगळं भिजलं, आता चुलीत काय पाय घालायचं काय तुझं, अशी माझी सकाळ उगवायची. आणि मग अशा लेखिकेला तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून बोलवलं ह्याचा मला आनंद खूप खूप खरंच आनंद आहे. माझ्या लग्नापर्यंत म्हणजे मला खूप खडतरपणे माझं बालपण गेलं म्हणून मी माझं त्यातून मोकळं होण्यासाठी मी माझं आत्मकथन लिहिलं जसं घडलं तसं, ते मुंबई विद्यापीठाच्या BA भाग 2 अभ्यासक्रमाला लावलेलं होतं. तर लग्न होईपर्यंत माझ्या माहेरी वर्तमानपत्रसुद्धा येत नव्हतं, मग बाकीचं वाचण्याची गोष्ट फार लांबची राहिली. लग्न झाल्यानंतर मी एकत्र कुटुंबात आले तेव्हा घरात 30 माणसं होती. 30 माणसांचा स्वयंपाक धुणं भांडी म्हणजे धुण्या भांड्याला बाई लावावी एवढी पण अक्कल नव्हती, कारण आपण नोकरी करत नाही, पैसे मिळवत नाही, म्हणजे हे काम करणं आपलं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेपोटी सगळं करत करत 40 भाकऱ्या बडवत बडवत 39 वर्षापर्यंत काहीही वाचन केलंच नव्हतं, मी काहीच वाचली नव्हती, लिहिण्याची गोष्ट फार लांबची. म्हणजे जयसिंगपूरमध्ये साहित्य संमेलनं होत होती, म्हणजे मध्ये एक आमचे आवडतेच पण ख्यातनाम लेखक म्हणाले होते साहित्य संमेलन हे रिकामटेगड्या लोकांचं काम आहे. पण साहित्य संमेलन ऐकून एखाद्याला लिहिण्याची प्रेरणा मिळते आणि एखादा लेखक तयार होतो हे माझं होतं. जयसिंगपूरमध्ये साहित्य संमेलनं होत होती त्या काळामध्ये, मी साहित्य संमेलन माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून माझा नवरा बरोबर घेऊन जायचा आणि ते साहित्य संमेलन ऐकता ऐकता मला लिहावं असं वाटायला लागलं. एकदा लिहायला लागलं ते लिहितच गेले, मग माझी आता 72-73 पुस्तकं झाली. म्हणजे साहित्य संमेलन काय करू शकतं याचं हे माझंच उदाहरण आहे की हे खूप चांगली गोष्ट आहे. मी आत्ता सांगितलं मी काहीच वाचलं नव्हतं, वाचन वगैरे काही नव्हतंच 39 वर्षापर्यंत, नंतर वाचायला लागले. पण तुम्हाला खरं सांगते माझं भरण पोषण केलं ते सामान्य माणसाने भरण पोषण केलं. सामान्य माणसाने गरीब अडाणी निरक्षर माणसाने मला शिकवलं आणि माझी वैचारिक पायाभरणी केली. एक 2 उदाहरण देते. लग्न झाल्यानंतर मी अशी बाहेर उभी राहिले होते, सकाळी 8 वेळ असेल, आणि दारू पिऊन बेशुद्धावस्थेत एक पुरुष रस्त्यावरती पडलेला होता. लोक येत होते जात होते बघत होते हसत होते टिंगल करत होते आणि आपापल्या मार्गाने ते चालले होते. एवढ्यात जयसिंगपूरमध्ये तंबाखू कोट्यात कामाला जाणाऱ्या 4 बायका आल्या. जयसिंगपूरला तंबाखू कोट्याचं खूप काम होतं तेव्हा, आता बंद आहे. तर त्या 4 बायका येत होत्या आणि आल्याबरोबर त्यातली एक बाई म्हणाली, उचला का त्याला धरणीकडेला नेऊन ठेवूया, त्याला एखादी गाडी आली तर फुकटच्या पाकट मरून जाईल ते, असं म्हणाली. 4 बायकांनी 2 बायका 2 हात धरल्या, 2 बायका 2 पाय धरल्या, चौघांनी उचलून त्याला भिंतीकडे ठेवलं आणि हात झाडून बायका निघून गेल्या. पहिला धडा मला तेव्हा मिळाला, आपला रस्ता आपणच मोकळा केला पाहिजे. आपला रस्ता कुणीही मोकळा करणार नाही, आपल्या रस्त्यातल्या अडचणी कुणीही बाजूला टाकणार नाहीत, आपला रस्ता आपणच मोकळा करायचा आहे. मग हा रस्ता कुटुंबातला असेल, समाजकारणातला असेल, राजकारणातला असेल, करिअरमधला असेल, कुठलाही असेल, तर आपल्या रस्त्यावरच्या अडचणी आपल्या रस्त्यावरचे अडथळे आपल्यालाच काढले पाहिजेत आणि आपला रस्ता आपणच मोकळा केला पाहिजे. हा पहिला धडा मिळाला. दुसरा धडा कुठे मिळाला? मी नुकतीच जरा जरा लिहित होते, काही भक्तिगीतं लिहिली आणि पूर्वी एक कॅसेट असायची आणि ती कॅसेट प्रत्येक कार्यक्रमाच्या अगोदर वाजवली जायची आणि त्यात एक गाणं आहे ते माझं नाही आहे, अर्थात विश्वाच्या ताटामध्ये धरतीची ही आरती, सूर्याने चंद्राच्या करुण वाती करीतो आम्ही आरती, असं ती असं एक स्तुतिगीतं होतं आणि ते वाजवलं जायचं. एकदा मी व्याख्यानाला गेले होते खेड्यामध्ये आणि स्टेजवरनं खाली आले, एक 81 वर्षाची व्यक्ती काठी टेकत टेकत माझ्याजवळ समोर आली आणि मला म्हणाली, त्यांच्याच भाषेत सांगते, तू लई शानी आहेस गाणं लिहिली आहेस,
त्यांना म्हटलं ते माझं गाणं आहे. तू लई शानी आहेस गाणं लिहिली आस, विश्वाचा ताट धरतीची आरती सूर्य आणि चंद्राच्या ज्योती, आता तू मला सांग हे ताट घ्यायचं कुणी, राहायचं कुठं आणि ओवाळायचं कुणाला. त्या आजोबाने असा मला खणखणीत प्रश्न विचारला, मी चाटच पडले. खरंच मनात आलं, विश्वाचं ताट केलं, धरतीची आरती केली, सूर्य आणि चंद्राच्या वाती घातल्या, हे ताट घ्यायचं कोण, राहायचं कुठं, ओवाळायचं कुणाला, हा प्रश्न त्यांना पडला आणि मला तो पटला. मी तरी म्हणाले, आजोबा ह्या सगळ्या कवी कल्पना आहेत, कवी कल्पनेमध्ये काय वाटेल ते करू शकतं. त्या क्षणी आजोबा म्हणाले, चुलीत घाला तुमच्या कवी कल्पना. आजोबा म्हणाले, चुलीत घाला तुमच्या कवी कल्पना, हे तर माणसाने जगायचं कसं ते. म्हणजे आज खेड्यापाड्यामध्ये आज सुद्धा, म्हणजे आता खूप सगळं बोललं गेलं पण बायकांच्या अस्तित्वाचा प्रश्न अजून संपलेला नाही. शिकलं तरी पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत, कुंडा दिल्याशिवाय पोरींची लग्न होत नाही. प्रत्येक गावामध्ये आता 10-15 मुली आणि 15-20-25 मुलं बिनलग्नाची आहेत. मुली शिकलेल्या आहेत, त्यांना शेती करणारा खेड्यात राहणारा नवरा नको आहे, आणि अशा मुलांना बायको मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आजोबा म्हणाले, इथं जगायचं कसं ते. हे किती मोठं शिकवणं आहे, यापेक्षा पुस्तकं काय शिकवतात आपल्याला. म्हणजे हे व्यवहारातलं शिक्षण, माणसांच्यातनं, हे निरक्षर माणसांच्यातनं आलेलं शिक्षण आहे, हे खूप मोठं आहे. आणि हे लिहित लिहित हे बघत बघत मोठी झाले, माझं भरणपोषण होत झालं आणि मग मी लिहित गेले. एकदा लिहायला लागले ते पाठीमागं वळून मग बघितलंच नाही आणि पुढं सगळं सुरू झालं. मला वाटतं आता माझ्याबद्दल एवढं बोलणं पुरस झालं. आपण सगळेच, मी थोडंसं वेगळ्या अँगलने बोलण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आत्तापर्यंतचं बोलणं वेगळं होतं, मी थोडं वेगळ्या अँगलने बोलण्याचा प्रयत्न, म्हणजे मला जे समजलं ते तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न. की आज आपण सगळेच प्रवासी आहोत, जगण्याचा प्रवास. आजच्या समाजामध्ये जगण्याचा प्रवास आपला चालू आहे, त्याची एक कविता तुम्हाला सांगते मी. कवितेचं नाव आहे, तुझा प्रवास सुखाचा हो. प्रवासाला जातो आहेस जा पण जरा जपून, प्रवासाला जातो आहेस जा पण जरा जपून, जाताना घर दार डोळ्यात साठवून जा, चिमुकल्या पावलांचे दिवे मनात पेटवून जा, तेवढीच आठवण पावलापुरती उजेडाची साठवण, तेवढीच आठवण पावलापुरती उजेडाची साठवण. परतीच्या प्रवासाची हमी कोण देणार, परतीच्या प्रवासाची हमी कोण देणार. प्रवास तासाभराचा, 8 दिवसाचा की शेवटचा ठरणार, हे आत्ता या क्षणी कुणीच सांगू शकत नाही, हे आत्ता या क्षणी कुणीच सांगू शकत नाही. इथं कुठलाच प्रवास सुखाचा राहिलेला नाही, कुठलाच कुठलाच प्रवास सुखाचा राहिलेला नाही. मरण मात्र निश्चित आरक्षित येते, कुणाचे मरण भगवे पांघरून येते, कुणाचे मरण भगवे पांघरून येते, कुणाचे हिरवे पांघरून येते. कुणाच्या मरणाला रंगच नसतो, कुणाच्या मरणाला रंगच नसतो, पण जाताना लाल चिखलाचा लगदा मागे ठेवून जातो. कोण कुठला कुठल्या जाती धर्माचा याला काहीच नसतो अर्थ, कोण कुठला कुठल्या जातीचा याला काहीच नसतो अर्थ. जो उरतो तो मात्र असतो धूर्त, म्हणून म्हणून जाताना गळ्यात जानवं नको घालूस, जाताना गळ्यात जानवं नको घालूस, डोकीवर जाळीची पांढरी गोल टोपीसुद्धा नको घालूस, पण सगळं खिशात ठेवायला विसरू नको, पण सगळं खिशात ठेवायला विसरू नको. कशाचा कधी उपयोग होईल हे सांगता येत नाही, कशाचा कधी उपयोग होईल हे सांगता येत नाही. दोन्ही जवळ असल्यावर चेकरची भीती वाटत नाही, दोन्ही जवळ असल्यावर चेकरची भीती वाटत नाही. ज्याला जे हवे त्याचा वापर कर आणि तेवढ्या परती तरी स्वतःची सुटका करून घे, ज्याला जे हवं तेच वापर आणि तेवढ्या पुरती तरी स्वतःची सुटका करून घे. बाकी तू आणि तुझं नशीब, बाकी तू आणि तुझं नशीब, तुझा प्रवास सुखाचा हो. खुदा हाफिज, जय श्रीराम, जय जिनेंद्र, वंदे मातरम.
मला वाटतं या कवितेवरती अधिक भाष्य करण्याची गरज नाही. आज सर्वसामान्य माणूस दहशतीखाली आला आहे, घाबरलेला आहे, म्हणजे अगदी खेड्यापाड्यामध्ये सुद्धा घाबरलेला आहे. पिढ्यानपिढ्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक शेजारी शेजारी राहत होते, त्यांना कोणाचंच काही वाटत नव्हतं, पण आज एकमेकांकडे ते संशयाने बघत आहेत. एवढं विष कुणी पेरलं त्यांच्या मनामध्ये? कुठं आलं हे सगळं? या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे, या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि किमान किमान आपल्यापुरतं तरी आपण चांगलं वागलं पाहिजे. जात धर्म वगैरे सगळं सोडून किमान आपल्यापुरतं आपण काय होईना हे सगळं सोडून दिलं पाहिजे. माझ्या माहेरी एक पाटील गल्ली आहे, आणि त्या पाटील गल्लीमध्ये एका बाजूला सगळे जैन पाटील आहेत, एका बाजूला सगळे मुस्लिम पाटील आहेत सगळे. पण आमच्या पडत्या काळामध्ये, जे मी माझ्या आत्मकथनमध्ये सगळं लिहून मोकळी झाले, आमच्या पडत्या काळामध्ये सगळ्या मुस्लिमांनी आम्हाला मदत केली, आमच्या पाठीशी राहिले, एकसुद्धा जैन माणूस आमच्या मदतीला आला नाही, हे वास्तव आहे. मी का म्हणून मग मुसलमानांना वाईट राजकारण सांगतं म्हणून? नाही, मला अनुभव चांगलेला आहे, तसं सगळ्यांना चांगलेला आहे. किती भांडणं किंवा किती द्वेष गाव पातळीवर होतात, किती द्वेष गल्लीमध्ये होतात, नाही होत तसं, पण आपण ते धरूनच चाललेलं आहोत, याचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे असं मला संमेलनाध्यक्ष म्हणून निश्चितपणे सांगावं असं वाटतं. हे आजचं एक वातावरण. महिला साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन म्हणून विचार करताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. आपल्याकडे दोन सावित्री होऊन गेल्या, एक सत्यवनाची सावित्री, एक आपली आपली मी म्हणते आपली ज्योतिबांची सावित्री. सत्यवनाच्या सावित्रींनी काय केलं हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. नवऱ्याच्या प्राण मने परत आणले, यमाच्या पाठीमागून धावून आता कशी धावली आणि कसं ते आणलं मला माहिती नाही, कारण मी काय तेव्हा नव्हते, तर ते कसं आणलं मला माहिती नाही. पण तिने जे जे वर मागून घेतले ते सगळे स्वतःच्या आईबाबाच्या सासू सासऱ्यांच्या किंवा आपले राज्य चालण्याच्या दृष्टिकोनातून आपले स्वार्थी वर सगळे मागून घेतले. आमच्या सावित्रीनं काय केलं, आमच्या सावित्रीनं काय काय केलं पुणेकरांना सांगायची मला गरज वाटत नाही आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण ह्या आपल्या ज्योतिबा फुल्यांच्या सावित्रीनं नवऱ्याचं मरण स्वीकारलं. कुठल्या ते देवाला किंवा यमाला माझ्या नवऱ्याचे प्राण परत आणून दे असं तिने म्हटलं नाही. नवऱ्याचं जाणं या सावित्रीनं स्वीकारलं आणि ज्योतिबांचं राहिलेलं कार्य शेवटपर्यंत निभावून नेलं. आपण विचार करायचा आहे की आपल्याला कुठल्या सावित्रीच्या पाठीमागून जायचं, सत्यवनाच्या सावित्रीच्या का ज्योतिबाच्या सावित्रीच्या, कुठल्या सावित्रीच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला जायचं आहे याचा विचार आपण निश्चितपणे करायचा आहे आणि केला पाहिजे. आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात स्त्री कशातही कुठेही कमी नाही, पण एका बाजूला हे सगळं स्त्रीचं छान चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ती अधिकाधिक जात धर्म परंपरेला शरण चालली आहे की काय असा एक प्रश्न पडतो. कारण धर्मांतर्गत रूढी परंपरेतच ती अडकून पडावी अशी एक समांतर व्यवस्था पद्धतशीरपणे राबवली जात आहे. मी जाणीवपूर्वक म्हणा लागले, पद्धतशीरपणे अशी एक व्यवस्था समाजामध्ये राबवली जात आहे, ती बळकट बनवली जात आहे, स्त्रियांना कालबाह्य गोष्टीत बांधले जात आहे, नव्या लक्ष्मण रेषा तिच्या समोर मारल्या जात आहेत. आपण सगळ्यांनी त्या लक्ष्मण रेषा ओलांडून नव्हे तर त्या लक्ष्मण रेषा पुसून आपण पुढं गेलं पाहिजे. असं जर आपण केलं तरच सावित्री फुलेने जे शिक्षण दिलं, जे धुळाक्षरामधून शिक्षण आपल्याला दिलं, त्याला आपण कुठंतरी न्याय दिला असं आपण म्हणू शकतो. नाहीतर काय उपयोग, मग सगळे जर करतात ते आपण करतोच की, असं नाही आहे. आपण जरा शिकलेलो आहोत, आपला विचार आहे, आपली बुद्धी काम करते, आपण विचार करू शकतो, वेगळ्या अँगलनंसुद्धा विचार करू शकतो आपण. पण ते वेगळ्या अँगलने विचार आपण करायचं की नाही? माझं एक पुस्तक आलेलं आहे, भगवान महावीरांशी मुक्त संवाद. आता काही जण लोकांना वाटणार महावीरांशी मुक्त संवाद करणारी ही कोण लागून गेली असं वाटणार, पण मला खूप प्रश्न पडायचे, म्हटलं कोणाला विचारूया आता, चला महावीरांशीच बोलूया.
त्यांनाच विचारूया आणि उत्तर शोधण्याचा आपणच प्रयत्न करूया. वेगवेगळ्या अँगलने विचार केला मी की समवशरणामध्ये, भगवान महावीरांच्या समवशरणामध्ये सगळे पशु पक्षी प्राणी आपला राग द्वेष वैर विसरून तिथं समवशरणामध्ये येत होते असं आपण ऐकलं, लहानपणापासून ऐकलं. छान वाटते आपल्याला, म्हणजे एवढे प्राणी सगळे तिथे येत होते, छान वाटलं. एकदम माझ्या मनात विचार आला की हे सगळे प्राणी वैर विसरून तिथे येत होते, मग हे वैर विसरणं एका दिवसाचं होतं की कायमचं? एका दिवसाचं असेल तर वैर विसरून उपयोग काय, आणि कायमचं असेल तर ते जगणार कसे? प्रश्न मोठा आहे की ते कायमचं जर असेल तर मग ते पशु पक्षी प्राणी जगणार कसे? कारण एकमेकाचं एकमेक अन्न आहे ना. जीवो जीवस्य जीवन म्हणणं काय किंवा कुठल्याही अँगलनं म्हटलं तरी एक प्राणी दुसऱ्यावरती जगत असतो, हा नियमच आहे जंगलाचा. तर मग ते जगणार कसे? मग मी त्याचा अर्थ असा काढला की महावीर आपण असं म्हटलं तर महावीर म्हणतात कसं? तर मग मी त्यांना विच म्हणाले की आपण असं म्हणूया की सगळ्या जाती धर्माचे, गरीब श्रीमंत स्त्री पुरुष काळे गोरे सगळे तिथं समवशरणामध्ये येत होते आणि समवशरणामधलंच जे ऐकून उपदेश ऐकून आपलं वैर कायमचं विसरून आपल्या घरी जात होते आणि छान वागत होते असं आपण तर्क लढवला. तर असं मी त्या संवादामध्ये लिहिलं की आपण शिकलेलो आहोत, आपला मेंदू काम करतो, आपण विचार करू शकतो, तर जुन्या गोष्टींना आपण नवीन बांधूया ना. जुन्या गोष्टी आहेतच, पण त्या जुन्या गोष्टींना आपण नवा आयाम देऊया. नव्या आयामानं जर सांगितलं तर आत्ताच्या मुलांना पटेल. आत्ताच्या मुलांना जर आपण सांगत गेलो की सगळे वैर विसरून तिथं बसत होते, मुलं म्हणतील असं कसं बसतील, असे कसे जगतील ते, मग असं जर सांगितलं तर मुलांना पटेल ते. मग अशा दृष्टिकोनातून आपण आपले विचारसुद्धा बदलले पाहिजेत. धार्मिकतेच्या संकल्पनासुद्धा आपण वेगळ्या अँगलनी आत्ताच्या विज्ञानवादी मुलांना पटण्यासारखं त्यांना पटवून दिलं पाहिजे. नुसतं रोज मंदिरला जा नाही आहे, वेगळ्या अँगलनी आपण त्यांच्यावरती संस्कार केले पाहिजे. संस्कार म्हणजे मी तिकडे जात नाही आता, वेगळा विषय होईल आणि तिकडे जात नाही. तर हे सगळं आहे आणि हे सगळं घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि हे पुढं जात असताना मग अशा साहित्य संमेलनामधून असे विचार ऐकायला मिळतात, म्हणून साहित्य संमेलनं महत्त्वाची असतात. वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार म्हणजे तुम्हाला कोणाचे पटतील कोणाचे पटणार नाही ती गोष्ट आपण बाजूला सोडूया, पण आपण बोललं तरी पाहिजे ना. एकदा आमची एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की त्यांनी संस्थेचं नाव सांगत नाही, 150 वर्षापासूनची आपली संस्था आहे त्याला एक दर्जा आहे आणि सगळ्या बायकांनी ड्रेस वगैरे घालू नये, साडी नेसून या, नियम केला. मी म्हटलं पहिला राजीनामा माझा. तुम्ही जर ड्रेस घालून यायचं नाही, साड्याच नेसून यायचं म्हणत असाल तर कशाला पाहिजे? मग तुम्ही ज्येष्ठ नागरिक बायकांना घेऊन बसा. आत्ता ज्या सुना आणि मुली येतीलच कशा त्या? तुम्हापासून जर संस्था चाललेली आहे, मग 150 वर्षापर्यंत संस्था बदलत गेलेली आहे, बायकांनी का बदलू नये? बायकांनी पण बदललं पाहिजे ना. सगळ्या तरुण मुलींनी टाळ्या वाजवल्या, तो नियम पाठीमागे घेतला. मी म्हणते ते मानू देत अगर न मागू देत, त्यांनी न मानू दे तो प्रश्न नाही, पण आपण बोललं तर पाहिजे ना. बोलल्याशिवाय कसं होणार? म्हणून बोललं पाहिजे आपण. जे पटत नाही तिथं बोललं पाहिजे. काही पुढं काय होईल ते होईल, आपण बोललं पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं. आज स्त्रियांच्यावर किती अन्याय होतात त्याबद्दल तर बोलायचा प्रश्नच नाही. एक दिवस असा उजळत नाही की स्त्रीवरती अन्याय होत नाही. मुळात त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला आत्ता बोलले आमच्या खेडेगावामध्ये तरी असं चाललेलं आहे. तर छेडछाडीपासून बलात्कारपर्यंतच्या घटना रोज घडतात. काल परवाची मणिपूरमध्ये महिलांची नग्नधिंड काढली. स्त्री शोषणाला क्रीडा क्षेत्राचाही अपवाद राहिलेला नाही. सगळीकडे हे शोषण चालू आहे आणि आपण काही बोलतच नाही. आपण काही बोलतच नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य पांढरपेशा बायकांना वाटतं ते तिकडं लांब चाललं आहे, आपला काय संबंध आहे. अरे पण तुमच्या घरापर्यंत येईलच ना आज ना उद्या ते. तुमच्या घरापर्यंत आल्यावर तुम्ही काय करणार आहे? आत्ता बोला. तिथं चाललं आहे ना, तुम्ही आत्ता बोला, आत्ता विरोध करा, म्हणजे कुठंतरी तुमच्या घरापर्यंत ते यायला त्याला 10
वेळा विचार करावा लागेल. तुम्ही जर आत्ता बोललाच नाही तर तुमच्या घरापर्यंत यायला तर उशीर लागणार नाही आहे. तर आपण बोललं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी. आता म्हणजे स्त्रियांबद्दल खूप चांगले उद्गार काढले की स्त्री असल्याशिवाय घर नाही, हे सगळं बरोबर आहे. पण सगळीकडे असं असत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे सुशिक्षित ठिकाणी असू शकतं, पण मी ज्या भागात राहते, ज्या खेडेगावामधून फिरते, तिथं असं काही नाही आहे. अजूनसुद्धा स्त्रियांचं शोषण चालू आहे. अजूनसुद्धा सगळ्या पातळीवरती सगळं घडत आलेलं आहे आणि मी ते बघत आलेली आहे आणि मला त्याचा अनुभव आहे. एक तुम्हाला सांगते, मी मध्यंतरी 50 स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या, एकत्र कुटुंबात अन्याय झालेल्या स्त्रियांच्या मुलाखती. 99 वर्षापासून 21 वर्षापर्यंतची स्त्री सगळ्या जाती धर्मातल्या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या आणि या सगळ्या आजच्याच आहेत. हे बघितल्यानंतर वाटते शिक्षण कुठं आहे, शिक्षण कुठं आहे, 21 वर्षात कुठं आहे, कुठं काय आहे, ते खेड्यापाड्यात काय नाहीच आहे. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटतं, खूप अस्वस्थ वाटतं. आणि हे मग पुस्तक लिहिलं, एकच तुम्हाला सांगते मी. म्हणजे तुम्ही म्हणाल की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून असलं काही बोलायचं असतं का, पण बोलल्याशिवाय राहत नाही. एका घरातली तरुण विधवा मुलगी तिला तिची सासू पांघरून घेऊ देत नव्हती. तिला वाटायचं तू पांघरून घेतल्यानंतर पांघरूणाच्या आत काय काय करतेस नाही समजत नाही, मला तू पांघरून घ्यायचं नाही, तसंच झोपायचं. त्याच्यानंतर मी 4 ओळीची कविता लिहिली, मिळून सार्वजनीमध्ये ती प्रसिद्ध झाली. किती जणांचे फोन आले, 4 ओळी लिहिल्या. त्यांनी तिच्या हाताची बोटे छाटली, त्यांनी तिच्या हाताची बोटे छाटली, कारण त्यांना संशय होता ती हस्त मैथून करते. कविता संपली. म्हणजे किती स्वातंत्र्याचा संकोच त्या बायकांचा, आणि हे अजून चालू आहे. तुम्हाला माहिती नाही आहे पण हे अजून चालू आहे. आणि मग ह्याला काय करणार आपण, काय करणार. मग आपण बोलत जायचं, सांगत जायचं, कुठं जाईल तिथं जाईल. आज तरी आपण समाजामध्ये बघत आहोत, आज संविधानाचा संकोच होतो आहे, सगळ्यांना दिसतं आहे. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चालली आली आहे, विचारवंतांचे खून केले जात आहेत, खेड्यापाड्यातल्या वाडी वस्तीवरच्या मराठी शाळा बंद होत आहेत, कितीतरी शाळा आता बंद होत आहेत. शिक्षकांना हे एक कामच लागले की विद्यार्थ्यांना गोळा करून आणलं तर शाळा चालू होत्या, शाळा चालू झाली तरी आपली नोकरी राहते, नाहीतर आपल्या नोकरीचं काही खरं नाही. किमान आपल्या नोकरीसाठी त्यासाठी का होईना, विद्यार्थ्यांना गोळा करणं हे शिक्षकांचं आजचं काम झालेलं आहे. तर खाजगीकरणाच्या विळख्यामध्ये शाळासुद्धा संपत आहेत, तिथली मुलं शिकणार कशी. आता आमच्या अगदी खेडेगावामध्ये आहे, तिथली मुलं कशी शिकणार, मुली कशा शिकणार. मुलं जरा कसे तरी शिकतील, त्यांचे पालक पाठवतील, पण मुलींच्या शिक्षणाचं काय आहे. मुलींना शिकवणारच नाही, त्यांना ठेवायचं कुठं, त्यांना शिक्षण द्यायचं कुठं, सगळ्यात मोठा आई वडिलांचा प्रश्न. आणि ते सुरक्षित घरी येतील का, हा दुसरा मोठा प्रश्न. पालक काय करणार, पालक मग त्याचे पुन्हा बालविधवा करतील, बालविवाह करतील, बालविवाह केल्यानंतर पुन्हा बालविधवा निर्माण होते, पुन्हा बालविधवा निर्माणानंतर काय काय होते, पुन्हा आपल्याला पाठीमागं जायचं आहे काय, हा प्रश्न आहे. मी अलीकडच्या काळामध्येच एक चरखानी गांधीजींचा मुक्त संवादामध्ये संवाद दिला, पुस्तक अजून प्रकाशित व्हायचं आहे, प्रकाशकांनी घेतलंय. चरखानी गांधीजी आज काय बोलतील असं ते पुस्तक आहे, आज ते पुस्तक आहे. चरखा उद्वेगानं म्हणतो की सगळे मंत्री लोक येऊन माझ्याजवळ बसून ते चरखा फिरवतात आणि गांधीजी त्यांना म्हणतात, अरे तू चरखा फिरवतात एवढंच माहिती आहे, पण ते चरखा उलटा फिरवतात हे तुला माहिती आहे का. चरखा म्हणतो नाही, फिरवत असतील उलटा, कारण त्यांना कुठं सुतकातून माहिती आहे, त्यांना इकडे फिरवायचं काय, इकडे फिरवायचं हे कुठं त्यांना माहिती आहे. गांधीजी म्हणाले की तसं नाही बाबा, तसं नाही आहे ते, त्यांना उलटा चरखा फिरवायचं आहे, म्हणजे काळ उलटा फिरवायचा आहे, त्यांना 21व्या, 20व्या, 19व्या, 18व्या शतकाकडे न्यायचं आहे, म्हणून ते चरखा मुद्दाम उलटा फिरवत आहेत. आज पुन्हा हेच चाललं आहे. खेड्यापाड्यातल्या मुली जर शिकल्याच नाहीत, त्यांचं शिक्षणच झालं नाही, तर काय करणार ते. आजसुद्धा खेड्यापाड्यातल्या स्त्रियांच्या, विधवा स्त्रियांचे प्रश्न संपलेले नाही आहेत. आर्थिक प्रश्न तर आहेतच, ते कुणी सोडवू शकलेले नाही आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता पूर्वीसारखं केस कापले जात नाहीत, मुंडन केलं जात नाही, पण त्यांच्या स्वप्नांचं मुंडन होतं त्याचं काय करायचं,
त्यांच्या स्वातंत्र्यांचं मुंडन होतंय त्याचं काय करायचं, हे सगळं मुंडनच आहे की ह्याला उत्तर नाही आपल्याकडं, आपण त्याचं काही करू शकत नाही, हे सगळं चाललेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी त्यांच्या लैंगिक उपासमारीचं काय करायचं, किती मोठा प्रश्न आहे. पण कोणाला दिसतच नाही ना, धार्मिकवाल्यांना दिसत नाही ना, राजकारण्यांना दिसत नाही, कोणाला दिसत नाही, त्यांनी काय करायचं ते. बर, धर्माला विधवा विवाह मान्य नाही, धर्माला मान्य नाही म्हणून तो समाजाला मान्य नाही, मग त्यांनी काय करायचं, मग अशा बायकांनी देवदेव करत फिरायचं, अशा बायकांनी महाराजांच्या पाठीवरनं फिरायचं, त्यांचा हार त्यांचा चौका वगैरे फिरायचं. म्हणजे असं आहे का की हे केलं म्हणून त्यांचं सगळं मन त्यांचं शरीर त्यांच्या ताब्यात आहे, कधीतरी उफाळून येणारच ना ते. मग याला उत्तर काय आहे, किती मोठा प्रश्न आहे समाजातला, या प्रश्नाला कुणी भिडायचा प्रश्नच येत नाही आणि कुणी त्या प्रश्नाला भिडत नाही आहे, हे सगळ्यात धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलांनी विधवांची बांधपणं केली, आज कोण करणार, प्रश्न आहे ना, आज कोण करणार. आज मग ते गर्भपात करून घ्यायचं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मग असं होतं का याचा विचार केला पाहिजे ना, मग त्याचा विचार आपण कुणी करतच नाही आहे. तर हे सगळं समाजामध्ये चाललेलं आहे आणि हे सगळं असूनसुद्धा आजसुद्धा स्त्रियांनी सुंदर दिसावं, स्त्रियांनी चांगला स्वयंपाक करावा अशी अपेक्षा असते, स्त्रियांनी स्वतःला नीटनेटकं ठेवावं, स्त्रियांनी स्वतःला नीटनेटकं ठेवावं, संसार मुलं बाळ विशेषतः नवऱ्याची चांगली देखभाल करावी, नवरा कसाही वागला तरी चालतो हे कंसातलं आहे, तर सगळ्यांनी नवऱ्याची चांगली देखभाल करावी, संसार चांगला करावा, अशी स्त्रीच समाजामध्ये आदर्श स्त्री मानली जाते. पण तिने कधीही का शब्द उच्चारायचा नाही, घरात कुणालाही का विचारायचं नाही. कविता महाजनची ब्र कादंबरी आहे, तुम्ही ती वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिने ब्र काढला तर काय होतं समाजाला. आणि हे अजूनही चालूच आहे, हे काही संपलेलं नाही आहे. विश्वसुंदरी स्पर्धेपासून गल्ली बोळातल्या गाव पातळीवरच्या सौंदर्य स्पर्धाही अपवाद राहिलेल्या नाही. 8 मार्चचे कार्यक्रम होतात आमच्याकडे, 8 मार्चच्या कार्यक्रमाला रेकॉर्ड डान्स स्पर्धा, काय करणार आता. 8 मार्चला जर आपण रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या, सौंदर्य स्पर्धा घेतल्या, ह्या स्पर्धा घेतल्या तर 8 मार्च कशासाठी गेले हे सुद्धा राहिलंच नाही आहे ना. आपण कुठल्या दिवशी काय करतो याचा सुद्धा विचार आपण महिलांनी केला पाहिजे ना, पण तो केला जात नाही. मग याचा फायदा कोणाला होतो, याचा फायदा जागतिक बाजारपेठेला होतो, सौंदर्य प्रसाधनं खपतात, पण याचा विचार आपण करतच नाही. गल्ली बोळातल्या एवढ्या ब्युटी पार्लर्स व्हायला लागल्यात, ते काय बोलायचं काम नाही. जिथं तिथं स्त्रियांचाच नव्हे तर व्यवस्थेचा, मग तो शासन व्यवस्थेचा असेल किंवा धर्मव्यवस्थेचा असेल, संबंध येतो तिथं तिथं. आपण सर्वांनी त्या गोष्टीकडं जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. आपण हजारो वर्षापूर्वीचा धर्म आहे, पण परवा मी एक वाचलं म्हणण्यापेक्षा ऐकलं, काय सांगितलं कुठं ऐकलं माझ्या लक्षात येत नाही, की एक तरुण मुलगा म्हणाला की माझ्या घरामध्ये 2000 वर्षापासूनचं चाकू आहे, खंजीर आहे, काहीतरी म्हणाला तो खंजीर आहे. मग बघणारा म्हणाला अरे ह्याचं पातळ तर नवीन दिसतंय, ते माझ्या आजोबांनी बदलून घेतलं आहे असं म्हणाला. मग तो म्हणाला ह्याचं बूट पण नवीन दिसतंय, ते माझ्या बाबाने बदलून घेतलं, ते खूपच खराब होतं म्हणून ते माझ्या बाबाने बदलून घेतलं, तरीसुद्धा हे 1000 वर्षापूर्वीचं. असा समाज बदलत आहे, समाज असा बदलतो आहे. आपण म्हणतो 1000 वर्षाची संस्कृती आहे, अरे पण 1000 वर्षाची संस्कृती बदलते ना, हळूहळू बदल घडतो आहे, पण आपण तो बदल मानायला तयार नाही. तेच गुणगान गातो आपण, तेच चांगलं आहे म्हणतो, पण तसं नाही आहे ह्याचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे. आणि आपण लिहित्या हाताने, आपण लेखकाने जे दिसतं त्यापेक्षा आत काहीतरी वेगळं असतं, जे डोळ्याला दिसतं त्यापेक्षा आत काहीतरी वेगळं असतं असू शकतं, याची नोंद घेऊन आपण लिहायला पाहिजे. एक TV एक शॉर्ट फिल्म आहे, बघा ना तुम्हाला पटती काय, मला माहिती नाही. जिल्हाधिकारी असणारी स्त्री एका स्वतःच्या बाळाला घेऊन दवाखान्यात येते, तिच्या हातातली बाटली पडते, ती बाटली उचलून तिला कुणीही देत नाही.
आणि मग हे सगळं चालू असतं, तुमची जी सगळी कुचेष्टा वगैरे चालू असते, आणि तेवढ्यात युनिफॉर्ममधला ड्रायव्हर येतो आणि तिला सलाम करून मॅडम चला म्हणतो. हे मग हे बघितल्यानंतर मग सगळ्यांना समजतं ही मोठी बाई आहे असं समजतं. आपल्याला किती छान वाटतं ते, आपल्याला किती छान वाटतं की एवढी मोठी बाई हे बाळाला घेऊन आलेली आहे. हे सगळं झालं. आतला अर्थ मला सांगतो की तू जिल्हाधिकारी अस, तू राजकारणी हो, किंवा तू डॉक्टर हो, तू करिअरिस्ट हो, तू कुठेही आय टी क्षेत्रात जा, पण मुलांचं करणं तुझंच काम आहे. मुलांचं करणं तुझंच काम आहे हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. पण हा पाठीमागचा अर्थ आपण बघत नाही, आपल्याला जे समोर दिसतं तेवढंच आपण बघतो. तर समोर दिसतं त्यापेक्षा आत काहीतरी वेगळं असतं हे आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे लिहिलं पाहिजे. आणि स्त्रिया फक्त उंबऱ्याच्या आतलंच लिहितात असं एक त्यांच्यावरती नेहमी ठपकाट बसवला जातो. पण उंबऱ्याच्या आतलं संपतच नाही हो, त्याला काय करायचं, उंबऱ्याच्या आतलं संपतच नाही म्हणून ते त्याच लिहितात, तेच लिहित बसतात. पण तरीसुद्धा आता डोळसपणे उंबऱ्यापलीकडचं जग समजून घेतलं पाहिजे, राजकारण समजून घेतलं पाहिजे, समाजामध्ये काय चाललेलं आहे, धर्मकारण काय चाललेलं आहे हे समजून घेऊन थोडंसं आपण लिहिलं पाहिजे, थोडंसं आपण बोललं पाहिजे. काय करतील, पुन्हा बोलवणार नाहीत कुणी, एवढंच याच्याशिवाय काय करणार आहेत. तर आपण ते धाडसानं लिहिलं पाहिजे, आपण धाडसानं बोललं पाहिजे. धर्म रूढी परंपरा असतील मोठी असतील, आपण म्हणतोच ना हजारो वर्षापासून आहे ती सगळी मोठी असतील आहेत, पण त्यापेक्षा माणूस मोठा आहे ना, सगळ्यापेक्षा माणूस मोठा आहे. माणसाएवढं जगात कुणीच मोठं नाही आहे हे आपण नीटपणे लक्षात ठेवलं पाहिजे. एक दोन मिनटाची कथा सांगते आणि थांबते. गावाबाहेरचं एक मंदिर आहे, जुनं मंदिर, अगदी पुरातन मंदिर. मंदिराला छोटासा गाभारा आहे, कुठे खिडकी नाही, फट नाही, काय नाही, वाकून जाण्यासारखा एक दार आहे, वाकून गेल्याशिवाय आत जाता येत नाही. काळा कुट्ट अंधार भरलेला आहे. देवाची मूर्तीसुद्धा काळ्याच दगडाची आहे, देव दिसतच नाही. पूर्वीच्या काळी भक्त खूप समया लावायचे, समयाच्या उजेडात देव दिसायचा. नंतर लाईट आली, भक्तांनी लाईटची व्यवस्था केली, लाईटच्या उजेडात देव दिसायला लागला. पण लाईटसुद्धा नेहमी असतच नाही, लाईट सारखी जाते. भक्तांनी इन्व्हर्टरची व्यवस्था केली, इन्व्हर्टरसुद्धा मशीनच आहे, ते सुद्धा खराब होऊ शकतं. एकदा भक्त जमले होते, लाईट गेली होती, इन्व्हर्टर खराब झाला होता, देव दिसत नव्हता, लोकांना दर्शन घेतल्याशिवाय जायचं कसं प्रश्न पडला होता. एवढ्यात एका माणसाला एक युक्ती सुचली, बाहेरच्या सभागृहामध्ये, नंतर बांधलेलं सभागृह, एक फूट रुंदीचा, दोन फूट लांबीचा आरसा होता, तो आरसा घेऊन तो भक्त बाहेर रस्त्यावरती जाऊन उभा राहिला. सूर्याचे किरण आरशावरती घेऊन प्रकाश किरणाचा झगझगीत झोत त्याने गाभाऱ्यामध्ये सोडला. गाभारा लख उजळून गेला, देव दिसला. दर्शन करून जय जयकार करून लोक निघून गेले. तिथं एक मुलगा होता, आजचा मुलगा, विज्ञान शिकणारा मुलगा. त्या मुलाने विचारलं, बाबा बाबा या जगात सगळ्यात मोठं कोण आहे? बाबा म्हणाले, देवच मोठं आहे. हे झाडं झुडपं नदी पशु पक्षी प्राणी माणूस कोण निर्माण केलं आहे? देवानेच निर्माण केलेलं आहे, देवच मोठा. मुलगा म्हणाला, बाबा बाबा तुम्ही म्हणता देवच मोठं आहे, देव अंधारातच बसला होता, त्याला प्रकाश कुठं निर्माण करता आला? आपल्या गाभारा एवढा सुद्धा प्रकाश देवाला निर्माण करता आला नाही, मग तुम्ही कसं म्हणता देव मोठा आहे? आता मला सांगा, देव मोठा आहे की सूर्य मोठा आहे? बाबा म्हणाले, अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे, सूर्यच मोठा आहे. लगेच मुलाने विचारलं, बाबा सूर्य बाहेर रस्त्यावर उभा होता, त्याला आत कुठं येता आलं? सूर्य बाहेर रस्त्यावर उभा होता, त्याला आत न येता आलं. माणसांनी आरशावर घेऊन त्याला आत सोडलं, मग तो आत आला. मग सूर्य कसा मोठा? आता मला सांगा, सूर्य मोठा आहे की माणूस मोठा? बाबा म्हणाले, माणूसच मोठा आहे. लगेच मुलांनी म्हटलं, माणूसच मोठा आहे, मग एवढी माणसं देवळात कशाला येतात? माणूसच मोठा आहे, मग एवढी माणसं देवळात कशाला येतात? बाबाला त्याचं उत्तर देता येत नव्हतं. सगळ्या बाबा लोकांचं प्रातिनिधिक उत्तर त्याही बाबांनी दिलं, गबस काय वाटेल ते विचारू नको. गबस काय वाटेल ते विचारू नको म्हटल्याबरोबर मुलगा म्हणला, बाबा मी सांगू काय उत्तर? बाबा म्हणाले, सांग सांग. म्हटल्याबरोबर मुलगा म्हणला, बाबा बाबा एवढी माणसं देवळात देवाला प्रकाश देण्यासाठी येतात. काय उत्तर आहे? देवाला प्रकाश देण्यासाठी माणसं देवळामध्ये येतात. माणसा एवढं जगात कोणीच नाही आहे. इथं मला ते बाबूराव बागुलांची कविता म्हणजे तुम्हाला सांगावीशी वाटते. बाबूराव बागुल त्यांच्या कवितेत म्हणतात,
तू सूर्याला सूर्य म्हटले, सूर्य सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हटलेस, चंद्र चंद्र झाला, अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस. माणसानेच केलं आहे ना. आपल्या कोरोनाच्या काळामध्ये बघितलं आपण, एक तरी देव धावून आला का, त्याला कोंडून ठेवावं लागलं त्या त्या त्यांच्या त्यांच्या मंदिरामध्ये. एकसुद्धा देव आला नाही, सर्वसामान्य माणूसच रस्त्यावरती आला. डॉक्टर आले, नर्स आले, सर्वसामान्य माणूस आला, पोलीस आला, हे देवच आहेत ना, हे लोक आहे. मग मग पुन्हा लोक काय म्हणतात की त्यांच्या रूपाने देव आला. मी म्हणते अरे त्यांच्या रूपाने कशाला, तेच आला म्हणूया ना आपण. पुन्हा त्यांच्या रूपाने देव आला असं कशाला म्हणायला पाहिजे. पण तेच आले, तेच पोलीस आले, तेच डॉक्टर आले, त्याच नर्स आले, त्यांनी सगळं केलं. पुन्हा मग देवानी पाठवलं असं कशाला म्हणायचं आपण. असं सगळं म्हणजे माझा जरा विचार असा तिरकत तिरकत कोणीकडे वाटेल तिकडे फिरतात, असं फिरवत आहेत, त्यात काही प्रश्न नाही आहे. खूप वेळ झाला आणि वेळेची मर्यादा सगळ्यांनी सांभाळायची आहे. एक आता सकाळी उल्लेख झाला की मुलगा म्हणतो देवाची वात वाढव, आई बाबा म्हणतो देवाची वात कमी कर, म्हणजे हे सगळं खूप वर्षापासूनची कविता आहे ती मी ऐकलेली आहे. तर याच पार्श्वभूमीवरची खूप वर्षापूर्वी माझी लिहिलेली कविता आहे, मला नाही मरायचं. कविता खूप वर्षापूर्वी, म्हणजे घरातच काहीतरी घडलं आणि मग मी ती कविता लिहिली. एक दिवस यमराज माझ्या दारात येऊन म्हणाला, एक दिवस यमराज माझ्या दारात येऊन म्हणाला, बोल तुला कोण हवं, मुलगा हवा की नवरा. एक दिवस यमराज माझ्या दारात येऊन म्हणाला, बोल तुला कोण हवं, मुलगा हवा की नवरा. अशी दत्तकले मी थरथर लागले कापायला, अशी दत्तकले मी थरथर लागले कापायला, तसा संतापून तो कडाडला, सांग झटकन आवर पटकन जगाचा पसार मला आवरायचा आहे, सांग झटकन आवर पटकन जगाचा पसारा मला आवरायचा आहे. रिकामटेकडं बसायला मी काय माणूस नाही. तशी चाचरत मी म्हणाले, तशी चाचरत मी म्हणाले, असं रे काय करतोस, असं रे काय करतोस, एक माझं मन तर दुसरं माझं तन, एकाला तू नेल्यावर जाईन काय मी जिवंत, राहीन काय मी जिवंत, त्यापेक्षा तू असं कर मलाच घेऊन चल, त्यापेक्षा तू असं कर मलाच घेऊन चल. बोलत बोलत रडत रडत मी नवऱ्याकडे पाहिले, बोलत बोलत रडत रडत मी नवऱ्याकडे पाहिले. सुटकेचा श्वास त्याने सोडलेला होता, पोराचा जीव तर भांड्यात पडला होता. अप्पल पोटेपणा पाहून त्यांचा माझं मन मला म्हणाले, अप्पल पोटेपणा पाहून त्यांचा माझं मन मला म्हणाले, कशाला मरते त्यांच्यासाठी, कशाला मरते त्यांच्यासाठी, यांनी काय केलं तुझ्यासाठी, आपल्यासाठी जगले, आपल्यातच रमले, जाता जाता तुला मरणादारी लोटले, तशी मी सावरले डोळे पुसून घेतले, तशी मी सावरले डोळे पुसून घेतले. आणि यमराजाला म्हणाले, कोणाला न्यायचं हे मला नाही सांगता यायचं, कोणाला न्यायचं हे मला नाही सांगता यायचं, पण या अप्पल पोट्या पुरुषांसाठी मला नाही मरायचं, मला नाही मरायचं, मला नाही मरायचं. माझ्या सगळ्या मैत्रिणींना हे मरणं फक्त शरीराचं मरणं नाही, हे मरणं आपल्या स्वप्नांचं मरणं आहे, आपल्या कार्यक्षेत्राचं मरणं आहे, आपल्या स्वातंत्र्याचं मरणं आहे. कुठलंच मरण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मरायचं नाही, हेच इथं स्वानंद सखी महिला मंडळ करतं आहे. आणि त्यांनी मला इथं बोलवलं मनपूर्वक. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद मॅडम. करतात त्या शब्दांची उधळण, अंतर्मुख होऊन लोक करतात श्रवण. काय वर्णावी त्यांची ख्याती, मुखात नाचे त्यांच्या सरस्वती, अशी वाक देवता सरस्वती. आणि सगळ्यांना विनंती आहे की कृपया सगळ्यांनी स्थानापन्न राहायचं आहे, कुणीच उठायचं नाही आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण नेक्स्ट ज्या सूचना आहेत त्याचं पालन करणार आहोत. माननीय डॉक्टर नीलमजी मानगावे मॅडम यांनी इतक्या सुंदररित्या आपल्या आंतरीचे भाव व्यक्त केले, अनेक गोष्टींना त्यांनी हात घातला, स्त्रियांच्या सुरक्षिततेपासून स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणापर्यंत, स्त्रियांच्या मनापासून. रामदास स्वामींनी पण तेच सांगितलंय जे आत्ता मॅडम म्हणत होत्या, ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अशा मनातला आपण सांभाळलं पाहिजे. आणि हाच अनमोल असा संदेश माननीय नीलमजी मानगावे ज्येष्ठ साहित्यिका यांनी दिलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत.